आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा। यावर्षी दसरा व दिवाळी निमित्त तसेच कोरोनामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून सकारात्मक विचार नागरिकांमध्ये निर्माण व्हावा यासाठी बदलापूर आर्ट गॅलरी व राजेंद्र घोरपडे यांच्या मार्फत आर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच राष्ट्रीय कला स्पर्धेचे आयोजन देखील केले होते। मुंबईजवळील सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या बदलापूर शहरात अनेक कलाकार चित्रकार राहतात। आयोजित केलेली ही स्पर्धा चित्रकार, कला विद्यार्थी, स्वयंशिक्षित कलाकार व लोककलाकार सर्वांसाठी खुली होती। या स्पर्धेसाठी 250 कलाकारांनी नाव नोंदणी केली होती, त्यातील 150 चित्र व शिल्पकारांचा सहभाग होता। या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कलाकार स्पर्धेत सहभागी झाले होते। सर्व अटी व नियमांचे पालन करून ही स्पर्धा या कलाकारांनी पूर्ण केली। ही स्पर्धा ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित केली असल्याने सर्व चित्र व शिल्पकारांनी विविध शैलीत हा विषय हाताळला। 25 ते 30 ऑक्टोबर दरम्यान सर्व कलाकारांनी लाईव्ह व्हिडिओ अपडेट करत काम केलेले असून सर्व 156 चित्रकारांची कामे बदलापूर आर्ट गॅलरीच्या फेसबुक टाईमलाईनवरती नागरिकांसाठी उपलब्ध आहेत। या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्राध्यापक श्रीकांत जाधव, चित्रकार ज्योत्स्ना कदम, चित्रकला शिक्षक लालचंद सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून कर्तव्य बजावले। या सर्वच 250 स्पर्धकांपैकी प्रथम विजेता क्रिशिता सालियान हिला एक ग्रँड बक्षीस आणि रोख रक्कम 50,000 रुपये आयोजकांकडून देण्यात आले। तसेच 5 निवडक चित्रांना रोख रक्कम 10,000 बक्षीस देण्यात आले। या ठिकाणी आपण बदलापूर आर्ट गॅलरी या ठिकाणी एक प्रदर्शन भरवलेलं आहे, तर हे अतिशय उत्तम असं प्रदर्शन आहे। याच्यापूर्वी अनेक प्रदर्शनं या ठिकाणी आयोजित केली होती, तर वेगवेगळ्या प्रकारची कामं आणि वेगवेगळ्या प्रकारचं वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आता या ठिकाणी जे निमंत्रित कलाकार होते, ते 5 निमंत्रित कलाकार होते, त्यांनी जे केलेली कामं आहेत ती सुद्धा आपण प्रदर्शित केलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत 10,000 रुपयाची, तीही चित्र आपण प्रदर्शित केलेली आहेत। त्याचबरोबर 50,000 जे पारितोषिक स्पॉन्सरने दिलेलं आहे आयोजकांनी, तेही चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि रसिकांनी ते चित्र सुद्धा तयार केलेलं आहे आणि दिलेल्या 5 दिवसाच्या वेळेमध्ये तिने हे पूर्ण केलेलं आहे। संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या कलाकारांची चित्रकला वाखण्याजोगी होती। शुक्रवारी सायंकाळी हेंद्रेपाडा येथील बदलापूर आर्ट गॅलरी येथे बक्षीस वितरण सोहळा पार पडला। फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच बदलापूर आर्ट गॅलरी फॉर गिव्हिंग मी सच अ नॉट दिस इज एन ऑस्पिशियस सिच्युएशन। 5 डेज का काम था, बहुत मेहनत की है, लेकिन बहुत मज़ा भी आया। मेन बात तो वही है, बहुत मज़ा आया करते वक्त कि एक तो फेसबुक से हम लाइव थे, इसलिए हम सीरियस थे। हम घर पे ऐसे ही बैठ के काम करते हैं तो थोड़ा टाइम पास होता है किसी चीज़ में, लेकिन ये सीरियस काम चल रहा था तो आई एंजॉयड अ लॉट। एक्चुअली आई एंजॉयड अ लॉट, थैंक्स टू बदलापुर आर्ट गैलरी एंड सर कि इन्होंने इतना सपोर्ट किया और हमें इतना बड़ा चांस दिया। लॉकडाउन के पीरियड पे ये बहुत मुश्किल था करना, लेकिन इट वॉज टोटली अ ब्लिस, टोटली अ ब्लिस। आई लव इट। एक इंडियन हेरिटेज करके टॉपिक दिया गया था, हमें थीम दिया गया था और उसके अंदर मैंने विंटेज टॉपिक विंटेज एज इन एंशिएंट टाइम्स के सब चीज़ें और उसमें से मैंने कुछ कुछ क्लिप्स उठाए जो पहले कई टाइम्स के हमारे एक CST उठाया है एंड बग्गी टांगे वाला उठाया है एंड टैक्सी। ये हमारे मूवमेंट्स हैं, कुछ मूवमेंट्स थे पहले के जो हम शेयर करते थे, वो हम अभी भी हमारे एल्डर्स के साथ बात करते हैं इस बारे में। मैं कोशिश किया कि वो सब मैंने अपनी पेंटिंग में डालना चाहूँ और ये बहुत ही बड़ा मोमेंट है मेरे लिए। आई एम वेरी हैप्पी। कोरोना काळात निर्माण झालेल्या नैराश्यामध्ये थोडा बदल व्हावा आणि सकारात्मक विचार निर्माण व्हावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे प्रतिपादन राजेंद्र घोरपडे यांनी केले। बदलापूर आर्ट गॅलरीतर्फे या ठिकाणी नॅशनल आर्ट चॅम्पियनशिप आणि कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेली आहे 2020। कोरोनाच्या महामारीसारख्या काळामध्ये ऑनलाईन ही कॉम्पिटिशन आपण ठेवली होती आणि भारत देशातून
चार ही बाजूनी या कॉम्पिटिशनला आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. ते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे पॉंडिचेरी पासून तर या गुजरात पर्यंत सर्वच चित्रकारांनी जवळजवळ 300 आसपास चित्रकारांनी या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता आणि याचा 5 दिवसाचा हा कॅम्प होता. यामध्ये त्यांचा रिझल्ट आज लागलेला आहे आणि त्या सर्व चित्रांचं प्रदर्शन या बदलापूर आर्ट गॅलरीला आपण ठेवलेलं आहे. बदलापूर आर्ट गॅलरीतर्फे नॅशनल आर्ट चॅम्पियनशिप 2020 ही स्पर्धा आम्ही कोरोनासारख्या महामारीत आयोजित केली होती आणि ही ऑनलाईन स्पर्धा होती. जवळजवळ 2 लाखाची पारितोषिक या चित्रकला स्पर्धेसाठी होती आणि प्रथम पारितोषिक होतं ते 50,000 पहिलं पारितोषिक होतं. याच्यामध्ये 300 जास्त आर्टिस्ट लोकांनी भाग घेतला. अगदी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपासून तर गुजरातपर्यंत चारही भागातून या ठिकाणी आर्टिस्ट लोकांनी भाग घेतला आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. जे जे स्कूल ऑफ आर्ट या येथील शिक्षकांनी त्याचा रिझल्ट दिलेला आहे. अतिशय पारदर्शकपणे हा सगळा चित्रकलेची ही स्पर्धा झालेली आहे आणि एक उत्तम स्पर्धा आमच्या या बदलापूर आर्ट गॅलरीच्या कमिटीने ही आयोजित केली आणि त्यांचं मी मनापासून आभार मानतो. यावेळी उपस्थित प्रणिता कुलकर्णी, रुचिता घोरपडे, रिद्धिता घोरपडे, राजेंद्र घोरपडे, तोमर काका, श्रीकांत जाधव, वंदना वाघमारे, सचिन जुवाटकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अजय जोशीसह सिमरन सावंत, आपले बदलापूर.